मामा भाजे नात्याचा एक अविस्मरणीय सोहळा, भाज्यांनी केला मामाचा अमृत महोत्सवी सोहळा, नाती कशी जपावीत याचा आदर्श नमुना। नारायण बापू चौगले यांचा जन्म तमनकवाडा येथे 7 मे 1940 रोजी झाला। 7वीपर्यंतचे शिक्षण त्यानंतर खिलारी बैल पाळण्याचा छंद जोपासला, कारण 5 बहिणीच्या शेतात कष्ट करून देता यावे आणि सर्व भाज्यावर आतोनात प्रेम करणे। दत्तात्रय मारुती गोरे हे ज्येष्ठ भाजे यांनी आपल्या सर्व मावस भावांशी चर्चा करून मामांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि योगायोगाने हा दिवस उजाडला। 7 मे 2023 मामांचा 81वा वाढदिवस साजरा करण्याचा सर्व नातेवाईकांना बोलावून चौगले कॉलनी तमनाकवाडा येथे अविस्मरणीय सोहळा झाला। मामांचा वाढदिवस भाज्यांनी करणे हा सर्वांच्या जीवनातील पाहिलेला हा एकमेव सोहळा। प्रत्येक भाज्याने सांगितलेले किस्से, प्रत्येकाचा अनुभव आणि मामाबद्दलचा आदर, मामाच्या सहवासात प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, ध्येयवेडेपणा, समाधान, निरीक्षण शक्ती, गायन, वादन, नाटकात काम करणे असा विविध गुणवंत ठेवा मिळाला। खरोखरच मामा इतके सर्व भाजे भाग्यशाली आहेत। प्रत्येकजण आपल्या कार्याप्रती प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे मोठे बनले। कोरोना काळात मामांनाही कोरोना झालेला, पण त्यातून त्यांना बरे करण्याची सुवर्ण संधी डॉक्टर धामणकर यांना मिळाली। अशा क्षणाचे साक्षीदार होता आले, ऐतिहासिक सोहळ्यास सर्वांना बोलावले। आजच्या दिवसभरात मामांचा जीवन प्रवास यातून अप्रतिम आहे हे प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभे केले। खरोखरच आज सर्वांनी विविध प्रसंगी सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटले। सो लक्ष्मी मामी आणि श्री नारायण मामा यांचा यशोचित सत्कार सर्वांच्या साक्षीने करण्यात आला। या कार्यक्रमात सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणीचे संस्थापक फिरोज चाऊस यांनीही मामांच्या हस्ते वड पिंपळ वृक्षारोपणास रोपे दिलीत। नामदेव चौगुले वसो अपूर्वा चौगुले या दाम्पत्याने मामांच्या सत्काराप्रसंगी आहेर, वडाचे रोप व शाळेतील मुलांसाठी 120 वया वितरण करण्याचा मान मिळाला। संबोधन केला आणि त्याची प्रचिती आज आपल्या सगळ्यांना इथे येते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जे सगळ्या आपल्या भाच्यानंच नव्हे तर भाच्यांच्या समवेत असणाऱ्या सर्वच नातेवाईकांना तिथं बॉन्डिंग करायचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला मी सांगू इच्छितोय की ज्या डॉक्टरांचा आपण इथं कोरोना काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं म्हणून सत्कार केला, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण मामांच्या साक्षीनं वडाची झाडं किंवा पर्यावरणासाठी जर आपण ही झाडं लावली, तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो की सांगोला या तालुक्यामध्ये सांगोलकर गवळी वस्ती नावाच्या ठिकाणी आमचे मित्र शेख सर खुशालुद्दीन शेख यांनी 600 झाडं त्या ठिकाणी लावली यापूर्वी, आणि त्यामुळे एकही कोरोनाचा पेशंट त्या गावामध्ये नव्हता। हे आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे। तर मला असं तुम्हाला भाषा सगळ्यांना सांगू इच्छितो मी की या निमित्तानं आपण जर पर्यावरणासाठी जर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण केला तर निश्चितपणानं भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे कोरोनासारखे रोग येणार नाहीत। आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना तुम्ही आमचा सगळ्यांचा त्यामध्ये चांगल्या प्रकारे समावेश करून घेतलात। मी सगळ्यांना आणखीन एक सूचना मांडली होती की इथं हार दुऱ्यांच्यावरती आपण पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण वया वितरण केल्या तर प्रायोगिक तत्वावरती आम्ही 10 डझन वह्या आणलेले आहेत, त्या देखील तुम्ही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात। आणि या एका ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये म्हणजे अगदी 2 महिन्यापूर्वी नवीन नात्यामध्ये आपण समावेश झालेलो आहोत, पण तरी देखील एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हा सगळ्यांना समावेश करून घेतलात आणि एक ऐतिहासिक सोहळा याच ठिकाणी आम्हाला पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद। मामा तुमचा 100वा वाढदिवस करण्याची सुवर्णसंधी आम्हा सगळ्यांना मिळावी अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो। धन्यवाद। फांदे विखुरले गेलेले आहे। कुणी डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS अधिकारी, PSI सगळ्या क्षेत्रामध्ये मामांचे भांजे, भांज्यांचे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, बरोबर आहे, परंतु 99% मुलांना अजून एकमेकांची ओळख नाही आहे। आज या ठिकाणी आलेत, मामांचा इतिहास सर्वांनी सांगितलेला आहे, सगळ्यांनी अनुभव सांगितलेला आहे, पण जाता जाता एकच सांगेन की तुम्ही मी त्या मामांच्या हिस्ट्रीकडे जास्त जाणार पण नाही, कारण सगळ्यांना ते कॅपिटल पाहिजे शिल्लक, मी ते बोलणार नाही आहे।
Thank you.